योकार हाँ समृता खणगावकर सुरवेक पळोवया आयच्यो हेडलाइन्स। मडगांव आनी भोंवतणच्या शाळां खातीर एकच शिक्षण केंद्र, कुजीराचे धर्तरेर दवरले शिक्षण संकुलाचो प्लॅन, मुख्यमंत्र्याची घोषणा। कोंकणी अकादमी येवपाक जाय प्रशस्त आवारात, कोंकणी संस्था खातीर वेगळेच प्रशस्त भवन, मुख्यमंत्र्याचे आश्वासन। कोंकणी भाषा मंडळान मनयलो हिरक महोत्सव। आनी आतांच्यो कोंकणी खबरो विस्तारान। एका तेंपार राज्याचे अर्थवेवस्थेचो खांबो आशिल्ले खणकाम बंद जाला, पूण ते उपरांत पयलेच खेपे केंद्र सरकाराच्या आदारान चार खणी पावणेर काढल्यात, तशेंच बेगोबेग आनीक लिजाचे पावणी जातली अशें मुख्यमंत्र्यान सांगले। चार लीज पावणेक घाल्यात जाल्यार सगळ्यो औपचारिकताय पुराय जातकच उरिल्ले लिजय बेगोबेग पावणेक घालतले अशी माहिती मुख्यमंत्र्यान पत्रकारांक दिली। आयकयात। उरलेली लिजां जसो आमचो तेजो NFQ रेडी जाता त्या प्रमाणे उरलेली लिजां स्टेप बाय स्टेप सगळी अपलोड केली वयतली। सगळी लिजां आमी जाता तितके बेगीन ऑप्शन करतले, सगळे फास्ट ट्रॅक केला, म्हाका आशा आसा की जाता तितके बेगीन जातले। तशेंच केंद्र सरकाराच्या आदारान चार लीज उत्तर गोंयांत 3 आनी दक्षीण गोंयांत 1 लीज पावणेक घाल्यात अशी माहिती सावंतान दिली। आयकयात। मायनींग डिपार्टमेंटाच्या वतीन पयली चार लिजां जी ऑप्शन करपाक जाय आसली पळय तेजी सुरवात केल्या। बिचोलेतले लीज, शिरगांवचे लीज, शिरगांव मयां आनी काल्यां, ही चार लिजां इनिशियल स्टेजीचेर आमकां SBI कॅप आनी बाकी ह्या सगळ्यांची मदत घेवन ऑलरेडी आमी अपलोड केले, ताका आमी टायम पिरियडूय दिला। ज्या पक्षांक लोकांनी कौल दिवंक ना त्या पक्षांक सोडून वचप हे चुकीचे न्हू, देखून काँग्रेस सोडपाचो पक्षपात जायना, आपणे केला ते सारखे। सध्या भाजपावासी जाल्लो काँग्रेसीचो फुटीर आमदार मायकल लोबोन रजाव दिला। फकत विरोधी पक्षात असतानाच न्हय सत्तेत असतानाय आपणाचेर आरोप जायत रावले, पूण आता त्या आरोपांक अर्थ उरूंक ना, मायकलान सांगले। काँग्रेस सोडून भाजपांत सामील जाल्ले आमदार वेगवेगळी कारणां दितात। काँग्रेस सोडपाचो पश्चाताप जाता काय ना असो प्रश्न मिडियान मायकलाक विचारलो। जेन्ना पक्षाक 21 संख्येचे भोवमत मेळटा तेन्ना तो पक्ष सोडटना पश्चाताप जाता। काँग्रेसीक फक्त 11 सिटां मेळिल्लीं, हाचे वयल्यान कळटा काँग्रेसीक जनतेचो कौल नाशिल्लोच, देखून काँग्रेस सोडटना पश्चाताप जावंक ना, मायकल सांगता। भाजप सोडून काँग्रेसीत वचप ही आपणे केल्ली व्हडली चूक अशें मायकल सांगता। आमकां जो तर हें आसलें मँडेट आसली जाल्यार आमी गेल्ले जाल्यार पश्चाताप आसली। देर वॉज नो मँडेट गिवन बाय द पीपल ऑफ गोवा, 21 नंबर्स ऑर इवन 18 ऑर 19 टेकिंग इंडिपेंडन्स ऑर टेकिंग अदर पार्टीज लायक गोवा फॉरवर्ड ऑर एनी अदर पार्टी एंड फॉर्मिंग द गव्हर्नमेंट, तशें मँडेट दिवंक ना आमकां, इकरात दिल्ली। इफ मँडेट वॉज 21 ऑर 20 एंड इफ यू हॅड टू ब्रेक देन येस इट इज टोटली रॉंग। ना आमी चूक केली न्हू, आमी चूक केलीच म्हणून आमी ते सायडीन गेले। पार्टी सोडूंक पडना जेन्ना इतली वर्सां पार्टी नासता तेन्ना पार्टी सोडूंक पडना। आर यू हॅपी? आमी आमी ऑपोजिशनान आसतना पार्टीन आले 2005 गजा। काँग्रेसीचो आमदार आसतना बेकायदेशीर प्रकरणां जावपी कारवायेक लागून मायकलान काँग्रेस सोडल्या असो आरोप जातालो, पूण मायकल म्हणटा सत्तेतूय आसतना ताचेर बरेच आरोप जाल्ले, पूण कायद्यान म्हज्या सगळ्या आस्थापनांक आतां क्लीन चीट दिल्या, देखून ह्या आरोपांक कांय तथ्य ना। आयकयात मायकलाक। वेन आय वॉज इन रुलींग आय हॅड सो मेनी एलिगेशन्स, आमचेर FIR बसून फायल केली, तर वी आर फेसिंग कोर्ट, बट वेन द आय जस्ट टोल्ड यू दॅट दॅट CRZ लेटर विच वॉज इश्यूड वॉज अ क्लियर लेटर। टुडे इट इज व्हेरी व्हेरी मच क्लियर दॅट वी आर आउट ऑफ CRZ, वी आर 50 meters अवे फ्रॉम CRZ। सो थंय सम पीपल सी सम वेज हाव टू फायल अ कंप्लेन एंड दे मेक द हेडलायन न्यूज, तशें तेन्ना आमचेर हेडलायन न्यूज जाल्यात। नाव इवन इफ आय टेक अ प्रेस कॉन्फरन्स एनीबडी वील टेक दीस मॅटर दॅट वी वर आउट ऑफ CRZ, बट डेट टायम इट वॉज हेडलायन न्यूज दॅट मायकल बिल्ड अ हॉटेल इन CRZ विद इन 500 meters ऑफ द हाय टाइड लाईन विदाउट टेकिंग NOC फ्रॉम CRZ। देर वॉज FIR फायल, देर वॉज चार्जशीट फ्रेम फायल्ड इन द कोर्ट, देर वॉज सो मेनी इन्क्वायरीज ऑन मी ऑन आवर हॉटेल, बट टुडे इफ यू गो टू सी वेन आय वॉज इन काँग्रेस दॅट ऑल्सो नॉट नाव दीस मॅप केम आउट वेन आय वॉज इन काँग्रेस दॅट
in those 6 months. We are out of CRZ. So that is what I am trying to say now, that even if you try to explain, once that tech comes, that politician has done this, or that particular MLA has done this, elected representative, it is a front page news. So you mean, but even if I take tomorrow a press conference, say that at that particular time this allegation was on me, but today it is wrong. That allegation was baseless. गोवा 365 खातीर पणजेच्यान श्याम चारी. मडगाव आणि भोवतणच्या वाठारांनी शाळा खातीर जाग्यांचो उणाव निर्माण झाला. हे प्रश्न जाग्यार घालपाच्या हेतान सरकारान दवरले शिक्षण केंद्राचो प्लॅन आखला. बांबोळे कुजिराच्या शिक्षण सकुला प्रमाण शाळा एकटाय हाडप हो नव्या केंद्रा फाटलो हेत, मुख्यमंत्र्यान सांगला. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान या प्रकल्पा खातीर सरकारान पयलीच 1,64,000 मीटर जमीन मेळयल्या आणि दवर्ली हांगा शिक्षण केंद्र उभारपाचे काम चालू असा, असे प्रमोद सावंतान पत्रकारांक सांगले. तशेंच शिक्षणीक केंद्रा कडेन वचपाक बरे रस्ते, तशेंच मुळाव्यो साधन सुविधाय मेळोवन दितले खंय. आयकयात मुख्यमंत्र्याक. इन्फ्रास्ट्रक्चर जे कितें रेडी करपाक जाय, रस्तो ना कितें ना म्हणटा सरकार तयार आहा इन्फ्रास्ट्रक्चर करपाक. भुरग्यांचो फुडार विचार करून अशा पद्दतीचे हब्स जावपाची गरज आसा आणि सरकार फळा सरकार करतलो. आमच्यो प्री प्रायमरी स्कूल आसा आता नव्या हेजे प्रमाणे तांकां बरी चड पावर आयल्या. आता ह्यो गव्हर्नमेंट एडॉप्ट करतले काय तांकां पगार बिगार टिचरांक कितें अशें कितें विचार आसा काय विचार सुरू आसा. फायनल डिसिजनाचेर आमी येवंक ना. गोवा 365 खातीर श्यामचारी. टीसीपी कायदो दुरुस्ती आणि 16B तरतुदी रद्द करपाच्या निर्णयाक घेऊन गोवा फॉरवर्डाचो सुप्रिमो आणि आदलो नगर नियोजन मंत्री विजय सरदेसायान विश्वजीत राणेचेर फार पेटयल्यात. प्रादेशिक आराखडो 2031 नियोजन करताना खास करून ग्रामसभेतल्यान योग्य त्यो सुचोवण्यो घेवच्यो, असेही विजयान मागला. नगर नियोजन 16B कलम फाटले कितलीशीच वर्सां वादा सापडिल्ले, पूण भितरल्यो कांय तरतुदी रद्द केल्ल्यान कांय जाणांनी ताका येवकार दिला. विजयान आयज ह्या विशयाक हात घातलो. विजय म्हणटा येता तो नवो प्रादेशीक आराखडो सगळ्यांत विश्वासांत घेवन सगळ्या घटकांच्यो सुचोवण्यो मतीर घेवनच तयार करचो, ना जाल्यार फाल्यां कोण कोर्टात गेलो जाल्यार हो आराखडो परत हुमकळटलो. न्याय कोणाक की तूं गोंयकार, तुजी जमीन सेटलमेंट झोनान आशिल्ली 2021 तुजी जमीन ऑर्चर्ड म्हणून दाखयली, आतां अन्याय कोणाचेर जालो, तुजेर जालो. तुका न्याय दिवपा खातीर 16B आयली, 16B स्क्रॅप जाली कित्याक ताजो दुरुपयोग जालो. आतां कितें करप, नवो रिजनल प्लॅन येता तेन्ना त्या मनशाक न्याय दिवप. देट इज द लास्ट रिकोर्स टू एक्शन. रिजनल हाडपाचे खूब प्रयत्न जाले, पण दिगंबर कामत कितेंय तूं म्हण ना, वन हॅज टू गिव्ह हिम क्रेडिट दॅट अ कन्सल्टेटिव्ह प्रोसेस वॉज युटिलायज फॉर अ लॉंग पिरियड टू मेक द रिजनल प्लॅन. तातूंत मेजर डिफॉल्ट आसलो पण ताचो रॅशनलायझेशन पॉलिसी. म्हजे कोतान अशें आशिल्लें की तुमी ते दिल्लीवाल्यांक आदार करूंक सोदताले, गोंयकारांक पयली पयली कित्याक दिले, फक्त लोकांक दाखोवपाक की आम्ही चढ कन्वर्ट करूंक ना म्हणून. कळलं का न्ही, हे माप मातशे कमी देवतले म्हणून हातूंतले इल्ले हांगा घाले. तशें करनाका, बी क्लियर, बी ऑनेस्ट की बाबा लोकसंख्या वाढल्या, डिमांड वाढल्या, देरफोर हाऊसिंग वाढला. वॉट इज अ बीग डील अबाउट. आता एनवायरमेंट चेंजीस जाता, खूप ग्लोबल वॉर्मिंग जाता, त्या पार्श्वभूमीचेर रिजनल प्लॅन व्यवस्थित डेव्हलपमेंट जावपाक जाय अशें तुका दिसना? आनी पळय, रिजनल प्लॅन हो कन्सल्टेटिव्ह प्रोसेसान जावंक जाय. रिजनल प्लॅनान सगळ्यो वस्तू फूल कन्सेन्सस जातलो अशें शक्यता ना. थोडे कोण ना कोण अनहॅपी आसतलो, पूण जाता तितलो कन्सल्टेटिव्ह प्रोसेस घेऊन रिजनल प्लॅन करचो हे कायद्यान स्टिप्युलेट केल्ले आहा. आनी कायदो फॉलो करपाक, कायदो जर फॉलो करना ते मॅटर कोर्टान वता, कोर्टान जर गेले जाल्यार ते फुडें वचूंक पावना, फुडें वचूंक पावना जाल्यार पॉलिसी पॅरालिसीस जाता. म्हणून पॉलिसी पॅरालिसीस ना जावचे म्हणून कन्सल्टेटिव्ह प्रोसेसान फुडें वचचे, हो म्हजो आग्रह आहा सरकारा कडेन. आणि हा हजेर पूर्ण सामको डिटेलान इतल्याच खातीर उलयला कित्याक आज सगळ्यांत चड ब्रीक बॅट्स म्हणटा पडल्या ती म्हाका. आय हॅव नॉट गिवन दीस प्रेस कॉन्फरन्स टू टेक बुकेज फ्रॉम समबडी की हांवें हे केल्ले म्हणून. आय ओन्ली क्लॅरिफाय स्पेशली बिकॉज
सम सेक्शन ऑफ द मीडिया सेज दैट बाबा हो सारकी आज हे करता म्हणजे बेसिकली आता रुलिंगांतल्यान ओपोजिशनान पावला म्हणून हांव हे उलयतां अशें न्ही तें रुलिंगान आसतनाय बी तुमी म्हजी डिबेट काडून पळया 16B टायमार आय हॅव जस्टिफाईड दीस बाय रॅशनलायझेशन ही रॅशनलायझेशन म्हणटी कितें ती एंड आय हॅव स्टडीड द टॉपीक आय नो इट वेल आता नवे कितें जालां जे 2000 crore जो फिगर आहा दॅट ऑल्सो मे बी मिडियोकर फिगर मे बी इट इज अबाउट दॅट पूण हे आयकून येता बाजारान त्यो गोश्ट आमी उलयल्यो गोत्री 65 खातीर मडगांवच्यान संदीप तोयेकार गोयातले कथित किडनॅपिंग केसींक लागून पालकां मदीं भंय पातळा पूण गोंयचे पुलीस सुशेगाद आसात म्हापशा एका अपहरणाचो प्रयत्न फसलो पूण पुलिसांनी पालकांची कागाळ नोंद करपाक रस दिवंक ना शिवसेनेन प्रशासनांक उजरावन काडला अपहरणांच्या घडणुका वेल्यान गोंयांत सध्या वातावरण तापलां म्हापशा एक अपहरणाचो बेत फसलो शिवसेनेचो फुडारी जितेश कामत सांगता ते प्रमाण शाळा सुटपाच्या वेळार एके बायलेन एके सान पिरायेचे चलयेक शाळे भितर किडनॅप करपाचो यत्न केलो पूण ती चली तिचे जाळ्यात सापडूंक ना तिणें शाळेंत शिक्षकांक आनी पालकांक कळीत केलें पूण कागाळ करूंक गेले जाल्यार पुलिसांनी कागाळ नोंद केली ना बोवाळ केल्या उपरांत कागाळ नोंदयली जितेशाचो आरोप तशेंच भुरग्यांचे सुरक्षे वेल्यान जितेशान शाळेच्या वेवस्थापनाचेर फार पेटयल्यात आयकात ताका घेऊन ताणी स्ट्रेट पोलीस स्टेशन म्हापशा आयले ती आणि पोलीस स्टेशनार येतकच ताणी पोलिसांनी सांगले की अशें अशें झालें ताजी कंप्लेंट मातशी घेवची तेन्ना पोलिसांनी पयली व्हडलोसो रस दाखोवंक ना कंप्लेंट नोंद करपाक म्हणजे आयच्या घडयेन जेन्ना गोंयांत भयाबीत अशें वातावरण आसा तेन्ना सुद्दां पोलीस हांगा सुशेगाद आसा म्हणजे तांकां कितें करपाचें आसा म्हाका कळना की एक जर कंप्लेन येता आनी ते मायनर चली ते धाकटे चली जाल्यार पुलीस कंप्लेन घेना वयल्यान पुलिसांनी ताकाच अशें केलें की अशें कांय घडूंकच ना अशा तरेचें वातावरण थंय निर्माण करपाचो प्रयत्न हे पुलीस स्टेशनार पयली जालो जेन्ना बापूय ताचो सामको झगडलो तापलो ताजे उपरांत खंय तरी ताणी मागीर ताजे बरोबर येवन इन्वेस्टिगेशन आतां केलें म्हणूंक शकना पूण ताणी वयर येवन एक कितें पळोवपाचे प्रयत्न केलो मागीर थोड्या वेळान त्या बापायन म्हाकाय फोन केलो हांवूय थंय गेल्लो घटनास्थळार आनी थंय आय वॉज व्हेरी शॉक म्हजे बरोबर आमचो बाप जायगल्लो उभो आशिल्लो की आमी सारके शॉक जाले थंय पळोवन की त्या स्कुलान सीसीटीव्ही कॅमेरा जे त्या गेटी कडेन फुडो करून आसा ते कॅमेरा चलना आतां हे चलना ते तांकां लास्ट मुमेंट पळोवंक ना ते 6 महिने जाले खंय चलना हे तांकां खबर आसा खबर आसतना सुद्दां ताणी रिपेर करूंक ना अशें स्कुलांनी चल्ला हांव कितें म्हणटा 15-20 दीस जाले बोवाळ चल्लो असो गोंयांत म्हणून तरी स्कुलांनी आनी हांव फक्त मॅनेजमेंटाक दोश दिना जाल्यार तितलेच दोश पीटीए आसता कारण पीटीएनूय ह्या बाबतीन लक्ष दिवंक जाय की बाबा स्कुलाचे कॅमेरा चलता काय ना कारण हाली जर ह्यो घटना घडटात आनी अशे जर रुमर्स म्हणा किंवा आतां हाजे वयल्यान कळटा की ते रुमर्स न्ही पूण अश्यो जर घटना घडटा आनी चर्चा जर आसा जाल्यार पीटीएन तरी लक्ष दिवंक जाय स्कुलाच्या की स्कुलाचे बाबा कॅमेरा चलता काय ना गोवा 365 खातीर पणजेच्यान अमर चावरिया घेऊया एक ल्हानसो विसव विसवा उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो कोंकणी अकादमी पाट्यावयल्या बारीकशा घरांत आसा ही अकादमी प्रशस्त आवारांत पावपाक जाय हाजी चत्राय आसा पूण म्हजो कार्यकाळ कोविडांतच गेलो कोंकणी अकादमीच न्हय कोंकणी संस्थे खातीर बेगीनच आलिशान कोंकणी भवन उबारून दितले मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगले कोंकणी फकत गोंया पुरतीच मर्यादीत उरची न्हय ती आतां हेर राज्यांनी पावपाची गरज आसा अशेंय मुख्यमंत्र्यान म्हटले कोंकणी भाशा मंडळान 60 वर्सांत पावल घातला मडगांवच्या रवींद्र भवनात हिरक महोत्सव मनोवपी कार्यावळ झाली ह्या सुवाळ्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंतान हे आश्वासन दिले माचयेर लेखक डॉक्टर अश्विनी कुमार मंडळाचे अध्यक्ष अन्वेषा सिंगबाळ उपाध्यक्ष पोब्र फर्नांडीस उल्हास गांवकार राजेश प्रभू हजर आसले आयकात मुख्यमंत्र्यान दिल्ले उतर आणि प्रोफेसर अश्विनी कुमार हांणी केल्ली टिप्पणी कोंकणी अकादमी या ल्हानशा बारीकशा त्या घरात असा म्हणजे पाट्यार असलेल्या बारीकशा घरात कोंकणी अकादमी चलता आणि ती कोंकणी अकादमी खंयतरी प्रशस्त अशा मोठ्या आवारात पावपाक जाय हाजी म्हाका सत्राय आसा पण हांवें जेन्ना म्हणजे पदभार सांबाळो
या फाटल्या 3 वर्षाच्या कार्यकाळात म्हणजे 2 ते 2.5 वर्षा ही कोविडातूच गेली. त्यांना म्हाका संत्राय आसा किंवा कोंकणी अकादमी खातीर आणि कोंकणी खातीर कार्य करीत असलेल्यो संस्था हांच्या खातीर एक प्लॅटफॉर्म दिवप आणि कोंकणीचे कोंकणी भवन असतले या कोंकणी अकादमी खातीर आणि कोंकणीचे काम करीत असलेल्या बाकीच्या सगळ्या संस्था खातीर करून दिवप निश्चितरित्या सरकाराचो यत्न सरकाराचो प्रयत्न असतलो की कोंकणी अकादमीचे मोठे भवन जावचे आणि कोंकणी भाषा मंडळ आणि उरलेल्यो सगळ्यो संस्था ज्यो काम करीत असा त्यांना व्यवस्थितरित्या स्थान तिथून मेळचे हाजा खातीर येता त्या टेन्युअरात हो येता त्या कार्यकाळात निश्चितरित्या सरकारा कडल्यान कार्यरत. फाटल्या 2 वर्सांक खंय तरी जे अनुदान म्हणजे वेगवेगळे कोंकणी कार्यक्रम करता आसतले कमी झाले आसतले पण हाज्या फुडें म्हणजे भाषे खातीर जे कोण कार्यक्रम करता तांकां अनुदान कमी जावचें ना. निश्चित रित्या तुमचो प्रपोजल सरकारा कडेन येवचो वेगवेगळ्या पद्दतीन सातत्यात म्हणजे अशा पद्दतीचे कार्यक्रम तुमी करीत रावात कारण आमी पळयता कारण आमी वेगवेगळ्यांक आपली कला सादर करपाक आनी एखादें प्रोत्साहन दिता आसत जाल्यार आमचे लोक आमची भास आमची संस्कृताय लोकां मदीं व्हरता ती प्रमोट करता आसत जाल्यार ताका सपोर्ट दिवपाचें काम हे मुख्यमंत्री आनी एड्युकेशन मिनिस्टर म्हणून म्हाजें आसतलें. आमी हें काम म्हाका दिसता गोंया पुरतेंच सिमीत न दवरता आतां वेळ आयिल्ली आसा आमी आमचें काम हे उरलेल्या राज्यांनी म्हणजे कोंकणी भास कोंकणी चळवळ आनी कोंकणी साहित्य हें पावोवपाची गरज आसा. KVM's primary school in Konkani is a remarkable example of the Mandal's efforts to promote education in the mother tongue. It's very important. I would request CM to make it compulsory that everybody who comes to Goa must learn at least some words of Konkani, you know, before you leave the bus station, railway station, or at least airport, you still speak at least some words of Konkani. It clearly shows the creative approach they have taken to promote and preserve their language, which is significantly different from the preservation of monuments, historical or non-historical. In other words, the preservation of a language like Konkani involves respecting the world view of a given speech community, live, alive and fighting. Kokani Bhasha Mandalacha Hirak Mahotsavache Nimit Sadun, Kokani Khatir Moladik Vavar Karpi, दामोदर मावजो, उदय भेंब्रे, पुंडलीक नायक, नागेश करमली, हेमा नायक, मीना काकोडकार ह्या म्हालगड्यांक जिणे गौरव पुरस्कार भेटून तांचो भोवमान केलो. तशेंच मुख्यमंत्री प्रमोद सावंत हस्तुकी लॉर्ना, श्रीनिवास धेंपो, अजीत कडकडे, प्रमोद साळगांवकार, कमलाक्ष नायक हांकां कोंकणी भाशा मंडळाचें मानद वांगडी पद भेटयलें. कोंकणी ह्या विशेष अंकाचें प्रकाशन जालें. तरणाट्यांनी कलाविष्कारावरवी मनरिजवण केली. गोवा 365 खातीर मडगांवच्यान संदीप तुयेकार. ट्रायबल हिरोज इन इंडियाज फ्रीडम स्ट्रगल ही भारतातल्या आदिवासी चळवळीतल्या नायकांच्या भरीव अशा योगदानाचेर उजवाड घालपी कार्यावळ झाली. गोंय विद्यापीठात जाल्ले कार्यावळीक गाकुवेचो प्रकाश वेळीप, लक्ष्मणराज सिंग मार्कम, हरिलाल मेनन हाणें विचार मांडले. राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाच्या जोड पालवान ही कार्यावळ झाली. जातूंत फिल्माच्या आदारान भारतातल्या आदिवासींचो लढो दाखयलो आणि उपरांत विद्यार्थ्यां मध्ये चर्चा आणि चित्र प्रदर्शन घडवून हाडले. द ओन्ली दिस लीडर व्हिच आर डिस्प्लेड हियर नॉट ओन्ली देन देयर आर बियॉन्ड इन एवरी स्टेट्स लॉट ऑफ दिस ट्राइबल पीपल दे फॉट अगेंस्ट द ब्रिटिश देन मे बी देयर इज अ डिफरेंट रीजन बट बेसिकली देयर द इशू ऑफ द लैंड लाइक गोवा आल्सो वी आर आल्सो स्टिल फाइटिंग गोवा गॉट द एसटी स्टेटस. सोमारच्या नवरात्रांक सुरवात झाल्या. सगळ्या देवींच्या मंदिरांनी पारंपारीक पद्दतीन नवरात्रां सुरू आसात. वेगवेगळ्या सुवातांनी नवरात्राच्या निमतान साबार कार्यावळी पळोवपाक मेळटात. पळोवया काय उमेदीचे खीण. पेडणे म्हालांतल्या मोरजी वाठारांतय नवरात्रां दबाजन चल्ल्यात. ह्या निमतान माणकुल्या भुरग्यां खातीर फॅन्सी ड्रेस, नाच सर्त, चित्रकला आनी हेर वेगवेगळ्यो सर्ती लेगीत मोरजी सार्वजनीक दुर्गा समिती आनी कला आनी संस्कृती संचालनालय हांच्या जोडपालवान घडोवन हाडल्यो. पळोवया अश्विनी शेटयेन घातिल्ली सुंदर रांगोळी.
आता पळूया दुर्गावाडी ताळगाव श्री क्षेत्रपाळ दामोदर देवळात युवा युवतींचे पाय गरबा दांडिया संगीताच्या तालार कसे थिरकले ते ब्यूरो रिपोर्ट गोवा 365। गोयात आज सूर्य आणि पावसाचे वांगडाच दर्शन जाव येता। ऑक्टोबराचे पहिले सप्तक ओले चिप्प जातले। हवामान विभागान येल्लो अलर्ट 1 आणि 2 तारखेक मेरेन वाढयला। चढावत तापमान 31 डिग्री सेल्सियस मेरेन पावतले, पूण पावसाक लागून दनपारा उष्णतायेतल्यान कांय प्रमाण सुटका मेळूं येता। आणि आयचे हे कोंकणी खबराचित्र हांगा सोंपता। मेळया परत पळोवपाक गोवा 365 मोग आसचो।